अजित पवारांचं आहेत, कारण अजित पवार बाकी म्हणजे इथे जो अजित पवार आहेत किंवा अजित पवारांचे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल वारंवार त्यांना टीकेचं लक्ष केलं जात आहे. मग ते वेगवेगळ्या कारणांमधून असेल की हे सोबत आले तर का आले याची कारणं दिली जातात, की यांना चौकशांची भीती होती म्हणून सोबत आलेले आहेत, किंवा इतर काही कारणांमुळे सोबत. म्हणजे आजही मुंबई महाराष्ट्रातले 5 उमेदवारांबद्दल एक विरोधी पक्ष शिवसेनेच्या नेत्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मग यामिनी जाधव असतील किंवा इतर काही उमेदवारांच्यावरती आरोप झालेत, नारायण राणे असतील किंवा रवींद्र वायकर असेल, ह्या सगळ्या उमेदवारांना उमेदवारी देणं आणि मग पुढे त्या ज्याच्याविरुद्ध भाजपने खरं तर एकेकाळी रान उठवलं होतं अशाच नेत्यांना उमेदवारी दिली जाते, मग पक्षासाठी परत ते कन्फ्युजिंग उमेदवार. नारायण राणेंच्या कुठली इन्क्वायरी चालली? मग त्यांच्या ते ईडीच्या रडारवरती होते, त्यांच्या दाखवा ना. 16 मी किरीट सोमाने त्यांच्यावर एक पत्रकार परिषद घेऊन त्यांचे मनी लॉन्ड्रिंगचा आरोप तर केले त्यांच्यावर. त्यांच्यावर कुठली इन्क्वायरी नाही, कधी झालेली नाही, आणि मला वाटत नाही की बाबा कुठल्या इन्क्वायरीला घाबरून वगैरे पक्षात येणारे नारायण राणे आहेत. नारायण राणे हे आपल्या टर्म्सवर जगणाऱ्यांपैकी आहेत. असं आहे की काही लोक आहेत की जे आमच्याकडे आले आणि त्यांच्यावर इन्क्वायरीज चालले आहेत किंवा त्यांच्यावर काही आरोप झाले होते, पण असं मला कुठे वाटत नाही की बाबा आमच्याकडे आले म्हणून आम्ही इन्क्वायरी स्टॉप केल्या, असं कुठे झालं नाही. लॉ विल टेक इट्स कोर्स. पण मला आश्चर्य असं वाटतं की हे सगळं उबाठा कसं सांगू शकते? मग उबाठाने हे मान्य केलं पाहिजे की त्यांच्याकडे सगळे करप्ट आहेत, हे मान्य केलं पाहिजे त्यांनी. जर त्यांचा आक्षेप असेल तर त्यांनी हे मान्य केलं पाहिजे की तो करप्ट लोकांचा पक्ष आहे, तर त्यांना बोट दाखवण्याकरता जागा असेल, अन्यथा काय जागा आहे? मला असं वाटतं उद्धव ठाकरेंचा प्रॉब्लेमच हा आहे, ते कधी आरसा पाहत नाहीत आणि चेहऱ्यावर धूळ असते आणि ते आरसा पुसण्याचा प्रयत्न करत, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे.